आज आपल्या चॅनलवर प्रत्येक नमस्कारात या आलेले आहेत युवाने तृप्त मराठा समाजासाठी कार्य करणारे तर आपल्या चॅनलचं नाव स्वराज्य न्यूज चॅनल. तर आज आपण यांचा आज इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर काही प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो. तर प्रथम सर आज माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला मराठा समाजाला आरक्षण का हवं? कारण की आमच्या गोरगरीब लेकरांसाठी शिक्षणासाठी त्यांना आरक्षण हवं आहे. आम्ही दुसऱ्याचं आरक्षण नाही घेणार, पण आमच्या मुलांना ते 80 मार्क मिळत आहे, 90 मार्क मिळत आहे. त्यांच्या कमी लेखणारे 60 मार्कवाले 65 मार्कवाले ते समोर जात आहे, आणि जास्त अभ्यास करून सुद्धा आमच्या लेकरांना जास्त पैसे भरावे लागतात, म्हणून आम्ही मराठा आरक्षण घेतो. धन्यवाद सर तुम्ही. माझा पुढचा प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण पहिले कोणी दिले व मराठा आरक्षण पाहिजे म्हणून हे प्रयत्न कोणी करतो? सर्वात पहिले शक्तीचे प्रयत्न केले अण्णासाहेब पाटलांनी, की त्यांनी स्टेजवर त्यांची स्वतःची बलिदान दिली. त्याचनंतर आपले युवा बांधव काकासाहेब शिंदे, संभाजीनगरजी यांनी सुद्धा बलिदान दिलं. आजही अनेक महान आमच्या युवा तरुणांनी बलिदान दिलं मराठा आरक्षणाचं. माझा पुढचा प्रश्न असा आहे की मनोज जारंगे पाटील हे त्यांच्या नावावरती कोणता वर्ल्ड रेकॉर्ड आता नवीन दर्ज झाला आहे? मनोज जारंगे पाटील हे मराठा समाजाचे योद्धे आहे, आणि त्यांनी आंतरवडे सराठी येथे 2 कोटी मराठा समाजाचे बांधव सर्व एकत्र आले, आणि त्यांच्या सभेला इतकी मोठी अफाट गर्दी झाली होती की अफाट गर्दी आजपर्यंत जगात कुठे झाली नाही, आणि त्यांच्या नावावर हा विश्वक्रम नोंदण्यात आला. धन्यवाद सर. तुम्हाला कसं वाटतं की मनोज जारंगे पाटलांनी सरकारला झोकवला आहे? 100% मनोज जारंगे पाटलांनी सरकारला झोकवलं आहे, कारण की आमच्या मराठा समाजाचा संपूर्ण पाठिंबा त्यांना आहे. मराठा समाजाचाच नव्हे तर सर्व समाज बांधवांचा, इतर समाज बांधवांचा सुद्धा पाठिंबा त्यांना आहे, आणि मनोज जारंगे पाटलांनी सरकारला नव्हे तर सरकारच्या बापाला सुद्धा झुकवलं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. अजून एक शेवटचा प्रश्न असा आहे की मनोज जारंगे पाटील हे मुंबईच्या देशाने निघाले होते तेव्हा सरकारने जो आदेश काढला होता की 18 जानेवारी पर्यंत मुंबईत कोणी गर्दी जास्ती जमावबंदी करायची होती, तर त्यांनी 20 जानेवारी पासून जो मार्च काढला होता रॅली मुंबईच्या दिशेने, तेव्हा कितीक लोक आले होते, कसं लोकांनी नियोजन केलं? नियोजन म्हणजे आमच्या लोकांनी स्वतः त्यांच्या घरून भाकरी बनवून आणल्या, किंवा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांनी त्यांना मदत केली, लोकांनी पेट्रोल फुकट दिलं आणि जेवण्याची सुद्धा व्यवस्था केली, आणि लोकांनी म्हणजे स्वतःच्या स्वखर्चातून लोक या ठिकाणी आलेले होते की कोणत्या राजकीय सभा नव्हती, मराठा समाजाला आरक्षण भेटणार म्हणून लोक त्या दिशेने गेले होते. आता शेवटचा क्वेश्चन असा आहे की तुम्हाला कसं वाटते आरक्षण? आम्हाला आनंद होतोय की 100% आमच्या लेकरबाळांच्या ठिकाणी भविष्य उज्ज्वल होईल एवढीच अपेक्षा. धन्यवाद. आजच्या चॅनलच्या